गर्दी कमी नाही आहे, निगेटिव्ह विचार आहे करणाऱ्यांसाठी कमी आहे. मला असं वाटते की अकोल्यात झाली असती तर याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक आले असते. या भागातला जो मराठा वर्ग आहे हा ऑलरेडी कुंभीमध्ये समाविष्ट असल्यामुळे वास्तविकता खेडेगावाच्या हिशोबाने भरपूर झालेली आहे, ग्रामीण भागाच्या हिशोबाने बरोबर आहे. अल्प प्रतिसाद जरी दिसत असला तरी हा गावागावात रान पेटवेल, कारण आज नाही तर कधीच नाही. एक मराठा मराठा आरक्षणाचे लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा आज अकोल्याच्या चरण गावात झालेली आहे. पण विदर्भात आणि खान्देशात या सभेला ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळाला पाहिजे तो प्रतिसाद मिळताना दिसत नाही असं बोललं जात आहे. नेमकं याविषयीच आपल्यासोबत सभेत आलेल्या काही महिला आहेत, काही पुरुषही आहेत. ताई मला एक सांगा की सभेला जी पाहिजे ती अशी गर्दी या ठिकाणी नव्हती किंवा विदर्भातल्या आणि खान्देशातल्या काही ठिकाणी नव्हती, काय म्हणाल? काही काही ठिकाणी आमचे खामगावमध्ये ज्या सभा झालेल्या आहे तर हे आपले सगळे मराठी डिवाईड झालेले आहे. जर आज ही सभा इथे होती हे प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आम्हाला या ठिकाणी. जरांगे पाटलांना आम्ही खरीच सहकार्य केलेलं आहे आणि अजूनही पुढे 24 डिसेंबर नंतर आम्ही त्यांना भरघोस पद्धतीने सहकार्य करणार आहे, कारण आज नाही तर कधीच नाही. एक मराठा. काय म्हणाल तुम्ही जरांगे पाटलांच्या सभेला जे आयोजकांनी सांगितलं होती की लाखोची गर्दी होईल, पण लाखोची तर कदाचित नव्हती आज, काय म्हणाल? नाही नाही, आता हे सभा जी आहे आता वाशिमला आहे, खामगावला झाली आणि हे चरणगावची सभा जी आहे ती वेळेवर तयार झाली, त्यामुळे ह्या सभेला म्हणजे प्रतिसाद छान मिळाला. पण आता याच्यानंतर जो प्रतिसाद मिळेल ह्या आमच्या सर्व महिला याच्यातून समोर जाणार आहेत आणि सर्व आम्ही महिला तयार करणार आहेत. काय म्हणाल ता या संपूर्ण मराठा आरक्षणावर संपूर्ण जे राजकारण तापलेलं आहे त्यावर आज मनोज जरांगे पाटलांनी नेमकी काय एक महिलांना सूचना केलेली आहे, काय नेमकी ती अवगत कशी प्रकारे करणार आहे? महिलांचा जास्तीत जास्त प्रतिसाद असला पाहिजे, सहभाग असला पाहिजे. आम्हा महिलांची एक जबाबदारी काय, मी प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन महिलांना सांगायला पाहिजे की आज नाही तर कधी नाही आणि आज आपल्याला यायलाच पाहिजे समोर. आणि ह्या जर सभेचं हित आहे तर अकोल्यात झाले ते मला असं वाटते की अकोल्यात झाली असती तर याच्यापेक्षा जास्त संख्येने लोक आले असते. इथेही आहेत पण कसं आहे की टप्प्याटप्प्यानं झाल्यामुळे संख्या थोडी कमी दिसली. जर अकोल्यात झाली असती तर लोकांना याय जायला सहज झालं असतं, सोपं झालं असतं. मला ताई सांगा हे यांचं बरोबर आहे का की शहरात झाली असती किंवा हा एक भाग जो आहे ग्रामीण भाग आहे आणि येण्यासाठी पण अडचणी आहेत, बऱ्याच एका कोपऱ्यात झालेल्या? बरोबर आहे ताईंनी म्हटल्याप्रमाणे. आणि मराठा आरक्षण हे खेड्या विभागातूनच जे मुलं आपले विद्यार्थी आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जो आज आरक्षणाचा फटका बसत आहे त्यांना जास्तीत जास्त पर्सेंट असूनसुद्धा त्यांना मागे आपला पाऊल टाकावं लागत आहे. याकरता पूर्ण मराठा समाज एकवटलेला महाराष्ट्रभरात आहे. आजची गर्दी आपण जशा म्हणतात ते कमी प्रमाणात यामुळे आहे की आम्हाला मराठा आरक्षण मिळण्याकरता जरांगे पाटलांनी जी तारीख दिली त्या तारखेत 15 दिवसाचं अंतर राहिलं आणि या 15 दिवसात पाहिजे तसं नियोजन आमच्या मराठा समाजाला आलं नाही. बरोबर करता आलं. मला एक सांगा, प्रतिसाद जो आहे तो एक मराठा लाख मराठा असं म्हणतात आपण, एक घोषणा आहे आपल्या मराठ्यांची, तर ही जी गर्दी होती आज गर्दी ज्याप्रमाणे आयोजकांनी सांगितली होती त्याप्रमाणे होती? त्याचं प्रमुख कारण म्हणजे काय, जरांगे साहेबांनी तो विषय आपल्या भाषणात घेतलेला आहे. विदर्भामध्ये मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात कुंभीमध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे काय झालेलं आहे की या भागातला जो मराठा वर्ग आहे हा ऑलरेडी कुंभीमध्ये समाविष्ट असल्यामुळे आणि 80%च्या जवळपास कुंभी हा विदर्भातला समाविष्ट आहे आणि ऑलरेडी त्यांना आरक्षण लागू झालेलं आहे आणि म्हणूनच कमी गर्दी आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरं आहे का? बरोबर आहे, गर्दी कमी नाही आहे, निगेटिव्ह विचार आहे करणाऱ्यांसाठी कमी आहे. वास्तविकता खेडेगावाच्या हिशोबाने भरपूर झालेली आहे, ग्रामीण भागाच्या हिशोबाने बरोबर आहे. ही सभा शहरात असती तर? शहर किंवा ग्रामीण हा जो तुमचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देतो. सुरुवातीला मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की उगमस्थान अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी संघर्ष रांगे पाटील यांनी मला आंदोलन उभारलं. नाही नाही, बरोबर आहे तुमचं माझं ते म्हणे, एवढं सविस्तर नको आहे मला, बाकीचे पण बोलणार आहेत. मला एक सांगा की ही जी गर्दी आहे ही गर्दी अल्प प्रतिसाद का मिळतो आहे विदर्भात? मी तेच सांगत आहे तुम्हाला की ते आंदोलन जे उभारलं त्या आंदोलनाला धरून चरणगावचं आंदोलन आहे, या ठिकाणी त्यांच्यासोबत केलेलं आंदोलन सुरू केलेलं, या ठिकाणी मूळ सभा चरणगावची आहे आणि मध्ये जे जळगाव खान्देशपासून जे सभा लागल्या, नांदूर असेल, मलकापूर असेल, खामगाव असेल, त्यानंतर शेगाव भेट असेल, ह्या सर्व जे कार्यक्रम जे तयार झालेले आहेत हे वेळेवरचे तयार झालेले आहेत आणि वेळेवर झाल्यामुळे कमी प्रतिसाद मिळतो, योग्य आहे काय? नाही, त्याचा तसा प्रश्न नाही आहे, परंतु
ग्रामीण भागातून जी जनता एकवटते ते तेच पुढे मोठं एक क्रांती करू शकते आणि ग्रामीण भागातून ह्या जे अल्प प्रतिसाद जरी दिसत असला तरी हा गावागावात रान पेटवेल एवढं मला नक्की वाटते। सर एकंदरीतच या संपूर्ण मंडळीशी जेव्हा आम्ही बोललो त्याने एकच बोलले आहेत की अल्प प्रतिसाद जरी भेटत असला तरी एक मराठा लाख मराठा म्हणजे एक मराठा आहे तो लाखेच्या बरोबर आहे आणि त्यातूनच ही सभा चरणगावची आहे वेळेवर ठरलेली सभा आहे विदर्भात आणि खानदेशात याला प्रतिसाद कमी मिळत नाही असा दावा या मराठ्यांनी केलेला आहे। धनंजय साबळे मुंबई तक चरणगाव जिल्हा अकोला। छत्रपती शिवाजी महाराज की जय।